शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी मटर पनीर मसाला बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारं हे साहित्य तुम्हाला मी आता दाखवते. हे दोन कांदे मी भाजून घेतलेले चांगले ते तेलावर भाजून घेतले बारीक चिरून. त्याच्यामध्ये 7-8 काजू आणि 1 चमचा तीळ ते पण मी यातच भाजून घेतलेलं आहे. आणि हे लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आपण वाटणामध्ये वापरणार आहोत. आणि याची पेस्ट टॅमॅटोची पेस्ट पण आपण बनवून घेणार आहोत. आणि हे मटर थोडे अर्धवट शिजवून घेतलेले आहे. आणि त्यासाठी लागणारा हा मसाला आपला थोडासा गरम मसाला, आपलं रेग्युलर तिखट आणि धनेपूड आणि थोडीशी हळद. आणि ही मी क्रीम याचीच बनवलेली आहे. क्रीम हे 4 पीस घेतले आणि थोडंसं पाणी टाकून याची अशी क्रीम तयार करून घेतली. मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आणि थोडेसे हे खडे मसाले घेतले, लवंग 4-5 मिरे, 2-3 लवंग आणि थोडं 1 दालचिनीचा तुकडा आणि हे तेजपान. हे आपल्याला हे एवढं साहित्य. आणि थोडंसं तूप, आपण हे घरगुती तूप तयार केलेलं आहे माझ्या रेसिपीमध्ये. बघा कसं तूप तयार करायचं घरगुती. त्यात मी हे तूप बनवून दाखवलेलं आहे. त्या तुपावर आपल्याला हे थोडंसं पनीर भाजून घ्यायचं आहे, थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला हे वाटण करून घेते. मी मग दाखवते रेसिपी. आता आपण त्यात थोडस मोहरी घालू. तेल तापलं आपला, मोहरी थोडीशी मोहरी घालायची. आपण हे खडे मसाले घालू, 3 लवंगा, 4-5 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि हे तेजपान. आणि हे आलं लसूण टॅमॅटो कोथिंबीर याचं वाटण टाकू आपण. आपण हे चांगलं परतवून घेऊ. आलं लसूण आणि 2 टॅमॅटो बारीक चिरून आपण त्याचं वाटण करून घेतलं. आणि खोबऱ्या आपलं कांद्याचं ते वेगळं करून घेतलं आपण, काजू कांदा. आता हे आपण चांगलं परतवून घेऊ टॅमॅटोचं. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट, हे थोडासा आपला घरगुती गरम मसाला, धनेपूड आणि हळद हे आपण यात टाकून घेऊ. तोपर्यंत आपण इकडे हे पनीर आहे ना, आपण हे बारीक गॅसवर आपण तेलावर असे थोडेसे मंद गॅसवर आपण हे भाजून घेऊ. मंद आपल्याला जास्त भाजायचं नाही त्याला. अगदी मंद गॅसवर आपण आपलं घरी तयार केलेलं साजूक तूप आहे ना, त्याच्यावर आपण भाजून घेऊ थोडेसे. अगदी ते अगदी वास काढायचा आपल्याला त्या पनीरचा. जास्त एकदम लाल करायचे नाहीतर मग ते असे चिवट होतात. जास्त आपण जर फ्राय केले ना तर ते चिवट होतात. म्हणून फक्त आपल्याला थोडंसं 2 मिनटं आपण तुपावर परतून घेऊ. आता टॅमॅटो आलं लसूण याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपण हे थोडंसं परतून घेऊ. आता टॅमॅटोचा आलं लसूण त्याचा कच्चापणा आपल्याला घालवायचा, तो आपण घालवला. आता चांगलं परतून घ्यायचं, तेव्हा कसं तेल सुटतंय छान. आता आपण हे कांदा, 7-8 काजू आणि तीळ हे भाजून घेतलेलं आपण वाटण, हे वाटण केलेलं हे आपण त्यात घालू. 2 कांदे घेतलेले ते भाजून घेतले चिरून तेलावर, थोड्या तेलावर.
आणि त्यात 7-8 काजू आणि 1 चमचा तीळ आपण भाजून घेतलं आणि त्याची मिक्सरमध्ये ही अशी पेस्ट केली. आता हे पण आपण चांगला हा मसाला चांगला भाजून घेऊ आपण. आता तेलावर तेल सुटेपर्यंत आपण हे सगळं भाजून घेऊ, परतून घेऊ आपण सर्व हे. आणि मी यात टाकण्यासाठी क्रीम आहे ना, घरगुतीच क्रीम तयार केलेली आहे. हे 4-5 असे पनीरचे 4 पनीरचे तुकडे घेतले असे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली. ही पेस्ट आपल्याला आता घालायची नंतर. तुमच्याकडे असली क्रीम असली तर तुम्ही क्रीम घालायची. माझ्याकडे क्रीम नव्हती ना, त्याच्यामुळे मी पनीरचीच क्रीम तयार केली. आपण आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यात हे मटार थोडे अर्धे कच्चे वाफवलेले मटार टाकू. फ्रेशच मटार आहे पण ते फ्रीजमध्ये होते ना, त्याच्यामुळे थोडेसे अर्धे कच्चे असे वाफवून घेतले. म्हणजे आता ते त्यात शिजतील, आपण हे पण टाकून घेऊ त्यात मटार. आपण आता झाकण ठेव, मध्ये मध्ये आपण परतवत राहायचं थोडं. आता आपण हे क्रीम टाकूया पनीरचं वाटलेलं. तुमच्याकडे क्रीम असेल, घरगुती क्रीम असेल ते टाकलं तरी चालतं आपल्याला, पण मी पनीरचं पनीरपासून बनवून घेतलं. हे बघा असं आता कसं छान त्याला तेल सुटत आहे. आता आपण हे क्रीम टाकलं ना, अजून त्याला तेल सुटेल, परत आपण 2 मिनटं झाकण ठेवू. हां बघा आता आपल्या भाजीला कसं छान तवंग येत आहे. आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकू. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं. कितपत तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. घरात किती माणसं आहे त्याप्रमाणे आपण कांदा टमॅटो त्याप्रमाणे आपण साहित्य घ्यायचं. थोडंसं मी अजून पाणी टाकते, मला वाटतं अजून ते घट्ट आहे, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकते. गार झाल्यावर ही भाजी अजून घट्ट होणार. एवढं पाणी टाकलं. आता आपण त्याच्यामध्ये हे आपण फ्राय केलेले पनीरचे पीस पण टाकू. आता आपल्याला जास्त उकळवायचं नाही, आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आणि मटार पण आपले चांगले वाफवून घेतलेले आपण अगोदर. चवीला खूप छान लागते. आम्ही अशी ही भाजी आम्ही नेहमी करतो, तुम्ही पण नक्की करून बघा. ही तांदुळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भातावर छान लागते. आता आपण चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण मीठ घालून देऊ आपण चवीप्रमाणे मीठ. आणि तिखट पण तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे घालायचं, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. अजून 2 मिनटं आपण झाकण ठेवू, म्हणजे कसं छान त्याला भाजीला छान तवंग येईल. मटर
पनीर मसाला। आता आपण आपलं घरगुती तूप, साजूक तूप आहे ना, बटरच्या ऐवजी आपण आपलं घरगुती साजूक तूप टाकू 1 चमचा। झाले आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे, कारण आपले मटर पण शिजलेलं आहे आणि मसाला पण छान परतवून झालेला आहे। फक्त आपण 2 मिनटं असं अर्धवट झाकण ठेवू, असं अर्धवट। हे बघा आपलं मटर पनीर आता तयार झालेलं आहे, बघा कसं छान तवंग आलं आहे मटर पनीर मसाला। आता आपण सर्व करू। असं तेल सुटलं पाहिजे, असा छान मसाला तो परतवून घ्यायचा आपण वाटण केलेला। आता आपण सर्व करूया। हे बघा आपलं तयार झालं मटर पनीर मसाला, त्याबरोबर तांदुळाची भाकरी। तुम्ही फुलके पोळी फुलके पण करू शकता, किंवा भातावर पण छान लागेल, आणि तांदुळाची भाकरी। तर मी तांदुळाची भाकरी करून ठेवलेल्या होत्या, तांदुळाची भाकरी आणि पनीर मटर पनीर मसाला याबरोबर सर्व केलेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा, आणि नक्की करून बघा माझ्या पद्धतीने। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।